कोल्हापुरात टोल विरोधात आज पुन्हा एकदा आंदोलन होत आहे. या आंदोलनापूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावरती हल्ला बोल केलाय. हे दोन्ही मंत्री खोटारडे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही मंत्र्यांची प्रॉपर्टी विकून कोल्हापुरातल्या रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे द्यावेत अशी मागणीही तावडेंनी केली आहे. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध असताना सुद्धा आयआरबी कंपनीच्या वतीनं आजही टोल वसूल केला जातोय. या टोलला विरोध करण्यासाठी महायुतीच्या वतीनं आज महामोर्चा काढला जाणार आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढला जाणार आहे ते विनोदजी तावडे साहेब आहेत, आपले विरोधी विधान परिषद विरोधी पक्षनेते. त्यांना आपण विचारूयात की टोलबाबत त्यांची नेमकी भूमिका काय. तावडे साहेब सांगा की गेल्या 3.5 वर्षापासून कोल्हापुरातली जनता लढते. अख्ख्या महाराष्ट्राच्या टोलचा विषय वेगळा आहे, कोल्हापूरच्या टोलचा विषय वेगळा आहे. अशा परिस्थितीत आपली भूमिका काय. कोल्हापूरकरांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे, कारण टोल विरोधी लढा जो सुरू केला तो कोल्हापूरच्या जनतेने केला आणि त्यामुळे करवीरित्या या जनतेला मी मनापासून अभिनंदन करतो की राज्यव्यापी टोलचं आंदोलन जर पेटलं असेल तर ते कोल्हापूरकरांमुळे. मला असं वाटतं की कोल्हापूरच्या टोलचा विषय आणि इतर रस्त्यांचा विषय जरी वेगळा असला तरी कोल्हापूरच्या जनतेचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे की यात पारदर्शकता नाही. ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काय झालं हे जनतेला माहीत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने जे पूल बांधलेले आहेत ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पैसे दिले पाहिजेत, टोलने पण घेता कामा नयेत आणि महापालिकेने पण घेता कामा नयेत, सरकारने या पैशाची व्यवस्था केली पाहिजे. कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांनी आमरण उपोषण सुरू असताना त्यांना आश्वासन दिलं की उद्यापासून हा टोल आम्ही पंचगंगा नदीत बुडू, त्यानंतरसुद्धा टोल वसुली सुरू आहे. या दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापूरकरांची फसवणूक केलेली आहे, काय सांगाल. नाही, मुळात हसन मुश्रीफ काय आणि सतेज पाटील काय हे अतिशय खोटारडे मंत्री आहेत. कोल्हापूरच्या जनतेला त्यांनी फसवलेलं आहे आणि माझं तर म्हणणं आहे की सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ ह्या दोघांची प्रॉपर्टी विकून या पुलाच्या बांधकामाचे पैसे दिले पाहिजेत. आज अशीच माझी मागणी आहे की ह्यांची प्रॉपर्टी विका आणि हे पैसे परत फरा. आज मोर्चा काढून भीमटोला कशाप्रकारे तुम्ही लगावणार आहात. मला वाटतं की रस्त्यावर उतरलेली मोर्चा त्याची ताकद महायुतीने जी उभी केलेली आहे. मला असं वाटतं की आम्ही नुसती टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर ताबडतोब सरकार टोलच्या विषयी विचार करायला लागलं आणि आजचा टोल इतका जबरदस्त असेल की काँग्रेस राष्ट्रवादीला विचार करावा लागेल की टोल तरी बंद करा की पूर्ण आपलं चंबू गबाळ आवरून आता पश्चिम महाराष्ट्रात निघून जा. हीच भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घ्यावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजदेसाई, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.